कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मी काय म्हणतो, आता आपण मूळ मुद्द्यावरच येऊया, नाही का? म्हणजे लग्नाची तारीख. हो, त्यासाठीच तर आम्ही आलोय. अण्णा, आपण साधी माणसं, म्हणजे हे लग्न कार्यावरती पैसे उधळणं हे मला फारस पटत नाही. तर आपण हे लग्न साधेपणाने करूया, छोटे खाणे. काय काय म्हणतो गौतम? मला चालेल. हा, आणि म्हणजे योगायोग बघा कसा असतो तो. अहो, 2 दिवसांनीच अगदी चांगला मुहूर्त आहे, तेव्हाच करूया लग्न. 23 एप्रिल. अहो, संडे आहे, काय देवळात लग्न करू. घ्या, चहा घ्या. हो, मी काय म्हणते, एवढं हे म्हणतायत तर चांगला मुहूर्त आहे, करूया मंदिरात लग्न. नंतर हवं तर रिसेप्शन वगैरे काहीतरी देऊ. ठीक आहे, हरकत नाही. तसंही मलाही पैशांची उधळण मान्य नाहीच आहे. पण आमचे बाबा नेहमी म्हणायचे, मरणाला आणि तोरणाला नेहमी माणसं एकत्र यायला हवीत. काय होत, तेवढीच माणसांची गाठी भेटी होतात, आठवणीनं उजाळा मिळतो. ठीक आहे, म्हणजे आपण असं छोटेखानी पद्धतीने करूया, आणि मोजकीच अगदी जवळची आणि महत्वाची मंडळी असतील त्यांना बोलू. काय बरोबर ना? हे उत्तम. अहो, यांचे मित्र, आमचे नातेवाईक, सगळ्यांना बोलावू आपण. आणि खरं सांगू का सुमनताई, अहो मलाच घाई झाली आहे. म्हणजे सून घरी आली की मी मोकळी. नाही म्हणजे आम्ही दोघं देवदर्शनाला जायला मोकळे. काय हो? हा, हो हो, कसं आहे, बायकोच्या होला हो करणं हा एक सुखी संसाराचा मंत्र आहे. आणि एकदा का हा मुहूर्त चुकला तर 2 वर्ष वाट बघावी लागेल. आमच्या घरातलं पहिलंच लग्न कार्य आहे. हो, आमच्या घरात देखील गौतमचं हे पहिलंच लग्न आहे. गंमत हो, अशीच आपली गंमत. ठीक आहे, मग तारीख ठरली आता 23 एप्रिल रविवार. चला मग आता तयारीला लागूया, म्हणजे पाहुण्यांची लिस्ट वगैरे काढूया. तुमच्याकडची किती मंडळी येणार, आमच्याकडची किती मंडळी येणार, एकदा बसून ठरवूया आपण आता. ऐका, दिनांक 23 एप्रिल रविवार रोजी श्री गजानन महाराज कृपे करून ची सौ का आरती आणि चिरंजीव गौतम यांचा शुभ विवाह पार पडणार आहे. तर सहकुटुंब येऊन शोभा वाढवावी मंडपाची. नाही नाही, 1 मिनिट. तर सहकुटुंब येऊन शोभा वाढवावी मंदिराची. पप्पा, सिरियसली, मंदिरात लग्न किती लो स्टँडर्ड आहे. जाऊ दे ग, तू खुश आहेस ना, मग करू दे ना, मंदिरात करू दे, नाही तर कोर्टात लग्न करू दे. आपल्याला काय, मला सांग आता तुझा काय प्लॅन आहे? माझा प्लॅन, मी तर मस्त नटून थटून लग्नात जाणार आहे आणि खूप सारे फोटोज काढणार आहे. आणि हा पूर्ण लग्न सोहळा मी माझ्या फोनमध्ये शूट करणार आहे. मी विक्रांतला कॉल करून लगेच ही न्यूज देते. हा, हेच करायचं नाहीये. काय म्हणजे? ज्या आधी तू मूर्खपणा केला नसतास तर आरतीचा साखरपुडा झाला असता, आत्ता कदाचित लग्नही उरकलं असतं. बाकी
बिन पैशाचा जो काही तमाशा झाला तोही झाला नसता. शिरतय का काही डोक्यात? आरतीच्या साखरपुड्याची दवंडी तूच पिटली होतीस ना, म्हणून तर विक्रांतला बातमी कळली. बरोबर ना? काय झालं? साखरपुडा तर झाला नाहीच, पण तो विक्रांत जीव द्यायला चालला होता. आता जर पुन्हा तसंच झालं तर? माय गॉड पप्पा, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नव्हती. तुझं काय झालंय माहितीये? उतावळी नवरी आणि लग्नापायी झाली बावरी. म्हणूनच आता पुन्हा चूक करायची नाही, कुठलाही आगाऊपणा करायचा नाही आणि विक्रांतला काहीही सांगायचं नाही. ते अण्णा तर वानखेड्यांच्या घरी पत्रिका जायची हिंमत सुद्धा करणार नाहीत. म्हणून तर मंदिरात लग्न उरकायला लागलेत ना. हे असे विचार माझ्या डोक्यात का नाही येत आधी? कारण तू आधी कृती करतेस बेधडक आणि मग विचार करतेस, आणि म्हणूनच यावेळी तुझ्याकडून असा भैताडपणा व्हायला नकोय मला. त्यामुळे उद्या सकाळच्या फ्लाईटनी तू दिल्लीला जातेस. व्हॉट? हो, आणि जाताना तुझ्याबरोबर तुझ्या त्या मैत्रिणींना पण घेऊन जायचं, नाहीतर त्या इथे काहीतरी उचापती करतील. दिल्लीला पोहोचल्यावर शिमला, मनाली, श्रीनगर, जिथे जावंसं वाटेल तिकडे जा, पण पुढला आठवडाभर इकडे फिरकायचं नाही आणि विक्रांतला फोनही करायचा नाही. कळलं? पप्पा, पप्पा ऐका ना प्लीज, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी कोणालाच काहीच सांगणार नाही. तुझ्या शब्दावर आता माझा भरोसा राहिलेला नाहीये, त्यामुळे उद्या सकाळच्या फ्लाईटनी तू दिल्लीला जाणार आहेस. पण पप्पा, यावर चर्चा नकोय मला. असो, मुळात आरतीचं फायनली लग्न होतंय हे इम्पॉर्टंट आहे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.